ज्येष्ठ पत्रकार जकी दरियाबी यांच्या म्हणण्यानुसार 150 जणांचे पासपोर्ट चौकशीसाठी घेतले होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र आता हे सगळे भारतीय सुखरूप असल्याचं कळतंय आणि या संदर्भात आता आपण चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ आणि अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आत्ता आपल्यासोबत आहेत. शैलेंद्र, खरोखर ही धक्कादायक बातमी सकाळी आली होती, सगळ्यांचा आपला थरकाप उडाला होता, पण आता मात्र महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे हे सगळे भारतीय सुखरूप आहेत. शैलेंद्र, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे तुम्ही अभ्यासक आहात, नेमकं तिकडे काय घडलं असावं तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतंय की या बाबतीमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय न्यूज एजन्सीने किंवा संस्थेने ही गोष्ट अद्यापही कन्फर्म केलेली नाहीये. याच्यामध्ये आणखीन एक मोठा कंगोरा असा आहे की खुद्द तालिबाननी देखील ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की अशा स्वरूपाचं कोणतंही अपहरण हे घडलेलं नाही. अफगाणिस्तानच्या स्थानिक एजन्सीजकडनं अशा स्वरूपाचं वृत्त हे दिलं गेलेलं आहे की अपहरण असावं, परंतु आता तालिबाननी सांगितलंय की आम्ही त्यांना एका सेफ ठिकाणी ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज मला अशा वाटू शकतात की सध्या जवळपास 10,000 पेक्षा जास्त अफगाणी नागरिक हे त्या इंटरनॅशनल एअरपोर्टला येऊन थांबलेले आहेत आणि त्यांना तिथनं बाहेर पडायचं आहे, परंतु कोणताही देश त्यांना स्वीकारण्यासाठी तयार नाहीये. मात्र ही गर्दी दिवसागणिक तिथं वाढत चाललेली आहे. याच्यामधनं ज्या देशात सध्या पूर्णपणे इंटरनॅशनल एअरपोर्ट हे अमेरिकेच्या ताब्यामध्ये आहे आणि तिथं कमर्शियल फ्लाईट्स हे अलाउड केले गेलेले नाही, त्यामुळे सध्या तिथं अमेरिकेचे जे नागरिक आहेत आणि बाकी देशांचे जे नागरिक आहेत त्यांचं जे इव्हॅक्युएशन आहे हेच काम फक्त चाललेलं आहे. फक्त भारताचं चाललंय, भारतात साधारणतः 250 ते 300 लोकांना आतापर्यंत इव्हॅक्युएट केलेलं आहे, त्यामुळे या गर्दीवरती तालिबान्यांकडनं सातत्याने गोळीबार देखील होतो आहे आणि म्हणून मग भारतीयांना किंवा परदेशी नागरिकांना तिथनं सेफ ठिकाणी घेऊन जाणं हा एक उद्देश असू शकतो, ही शक्यता डिनाय करता येत नाही कारण अजून कोणत्या गोष्टी कन्फर्म झालेल्या नाही. दुसरं म्हणजे हे अपहरण अजिबात नाही असं खुद्द तालिबाननी स्पष्ट केलेलं आहे. आणि एक बाब मला याच्यामध्ये शक्यता यासाठी कमी वाटते आहे की सध्या तालिबानला तिथं शासन प्रस्थापित करायचं आहे एक. दुसरं असं आहे की आजच्या घडीला त्यांच्याकडे अजिबात पैसा नाहीये आणि त्यांचा जो सगळा पैसा आहे हा बँक ऑफ अमेरिकेमध्ये सध्या डिपॉझिट केलाय. जो अफगाणिस्तानची रिझर्व्ह बँक आहे $10 बिलियनचा हा सगळा फंड आहे, 9,500 कोटींचं हे सोनं आहे. आणि जर अशा प्रकारचं पाऊल हे तालिबान्यांकडनं उचललं गेलं तर ज्या आधारावरती अमेरिका आणि नॅटो फोर्सेसनी अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला होता की तालिबान सुधारला आहे, तालिबान इव्हॉल्व झालाय, तालिबानला आंतरराष्ट्रीय मान्यता पाहिजे आहे, या सगळ्या गोष्टींना मोठा सुरुंग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालिबान अशा प्रकारचं कृत्य करेल, धाडस करेल या क्षणाला असं मला वाटत नाही. दुसरं असं आहे की अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध आपण एकूण जरी बघतो तर भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही प्रकारची लष्करी भूमिका पार पाडायला, म्हणजे मित्र देश असताना, म्हणजे मित्र सरकार असताना देखील, करजाई असेल किंवा अशरफ गनी असेल, भारताने स्पष्टपणे नकार दिलेला होता. त्यामुळे तालिबानला याची पूर्ण कल्पना आहे की भारत तिथं कोणत्याही लष्करी भूमिका पार पाडणार नाही, भारताची विकासात्मक भूमिका आहे. आणि यापूर्वी 5 का 6 प्रेस कॉन्फरन्समध्ये तालिबानी गोष्ट स्पष्ट केली आहे की भारताच्या संदर्भामध्ये आम्हाला कसलाही प्रॉब्लेम नाही, डेव्हलपमेंटल काम भारत चालू ठेवू शकतो, काश्मीरमध्ये इंटरफेअर करण्याचा आमचा कोणताही इंटरेस्ट नाही. आणि काल त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी असं पण सांगितलं की भारत आपला दूतावास देखील इथं चालू ठेवू शकतो काबूलमध्ये, आम्ही त्यांना पूर्णपणे संरक्षण देखील प्रोव्हाइड करू. असं असताना तालिबानकडनं एवढा मोठा युटर्न घेतला जाईल आणि एवढा मोठा त्यांच्याकडनं रिस्क घेतली जाईल असं मला वाटत नाही, कारण त्यांना त्यांचं शासन प्रस्थापित करायचं. तालिबानमध्ये अनेक गट पडलेले आहेत आणि नुकतंच मुल्ला बरादर हे काबूलमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांना कोणत्या क्षणी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित केलं जाऊ शकतं. आणि आता तालिबानला इंटरनॅशनल रिकॉग्निशनची गरज आहे कारण त्यांना सगळा सोर्स आहे, कारण राज्य कारभार करण्यासाठी पैसा लागणार आहे. हा पैसा आहे कुठे त्यांच्याकडे? तो पैसा त्यांच्याकडे नाही. आतापर्यंत पैसा सगळा युरोपियन देश अमेरिका पूर्णपणे पंप करत आलेली आहे आणि सगळा बँक ऑफ रिझर्व्हचा पैसा हा बँक ऑफ अमेरिका आणि बँक ऑफ लंडन मध्ये पडलेला आहे आणि हा कोणत्या क्षणी सीज होऊ शकतो. दुसरं असं की त्यांना याची पण कल्पना आहे की भारत युनायटेड नेशनच्या सेक्युरिटी काउन्सिलचा सध्या मेंबर आहे, अध्यक्ष पण आहे, भारत तात्काळ एखादी मीटिंग करू शकतो आणि आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकण्याचा निर्णय घेऊ शकतात. आज नॅटोची देखील संध्याकाळी बैठक ड्यू आहे, त्यामुळे मला असं वाटतं की या आर्थिक निर्बंधाची देखील त्यांना प्रचंड भीती असल्यामुळे तालिबान इतकं मोठं कृत्य करेल असं मला वाटत नाही. पण जर याच्यामध्ये काय, कारण याला अजून कोणीही दुजोरा दिलेला नाही या वृत्ताला, पण जर तसा प्रकार असेलच आणि त्याच्या स्वरूपाने जर एखादा दुसऱ्या अँगलने जर आपण विचार केला की तसं घडलेलंच जर असेल तर याच्या मागे एक कारण असू शकतं, ते म्हणजे तालिबानची प्रेशर टॅक्टिक. आणि ही प्रेशर टॅक्टिक ही असू शकते की भारत हा अमेरिकेचा अत्यंत जवळचा मित्र आहे, युरोपियन देशांचा अत्यंत जवळचा मित्र आहे, अशा प्रसंगी त्यांना जो पैसा पाहिजे, विशेष करून बँक ऑफ अमेरिकेमध्ये अडलेला जो पैसा आहे तो परत घेण्यासाठी एक प्रकारची प्रेशर टॅक्टिक्स ही तालिबानकडनं असू शकते.
पर्याय उपलब्ध आहे त्याची पण आपण चर्चा करू, जर तसं असेलच तर भारताकडचा पहिला पर्याय म्हणजे आंतरराष्ट्रीय दबाव वाढवणं आहे. भारत जसं तुम्हाला मी सांगितलं की सिक्युरिटी काउन्सिलचा भारत सध्या अध्यक्ष आहे, भारत तात्काळ बैठक आमंत्रित करू शकतो आणि इकॉनॉमिक सँक्शनचा आर्थिक निर्बंधाचा विचार करू शकतो. त्याचप्रमाणे भारताकडे बॅक चॅनल डिस्कशनला मित्र आहेत, कतार हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि कतारचा प्रचंड मोठा प्रभाव हा तालिबानवरती आहे. तालिबानचं ऑफिस जे आहे ते इंटरनॅशनल ऑफिस कतारमध्येच आहे आणि अमेरिकेने कतारच्या मदतीनेच आपले नागरिक आता सध्या बाहेर काढलेले आहेत. त्यामुळे कतार बरोबर तात्काळ बॅक चॅनल आपण डिस्कशन सुरू करू शकतो. आणि जसं आता अनेक आपल्या काही मिलिटरी एक्सपर्ट्स कडनं पण ही गोष्ट आलेली आहे की भारताकडे लष्करी पर्याय पण उपलब्ध आहे, पण भारत त्याचा वापर करेल किंवा भारतावरती ती वेळ येईल वापर करण्याची असं मला अजिबात वाटत नाहीये. भारत अमेरिकेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करू शकतो. आपण हे लक्षात घ्या की काही दिवसांपूर्वी जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिंकन भारताच्या भेटीवर आले होते, त्यांच्याबरोबर दिवसभराच्या चर्चा झाल्या, नेक्स्ट डेला अमेरिकेने फार मोठा एअर स्ट्राईक अफगाणिस्तानवर केला होता, त्याच्यामध्ये 500 तालिबानी हे मेलेले होते. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट पण विसरून चालणार नाहीये की भारत त्या स्वरूपाचं आव्हान अमेरिकेला पण करू शकतो. दोघांमध्ये संबंध बघता ते देखील पॉसिबल आहे. त्यामुळे लेट्स होप फॉर द बेस्ट. आपले नागरिक सध्या तिथं पूर्णपणे सेफ आहेत आणि तालिबानमध्ये कोणताही म्हणजे काही विनाशकारी विपरीत बुद्धी असंच आपण त्यांना म्हणू, जर त्यांनी अशा प्रकारचं स्टेप जो उचललेला असेल तर ते शक्यतो तसं अपहरण नसावं आणि त्यांनी त्यांना सेफ ठिकाणी काही काळासाठी ठेवलेलं असावं अशाच प्रकारची आपण अपेक्षा करू. परंतु जर असं नसेल तर भारताकडचे पर्याय जसं मी तुम्हाला आता सांगितलं हे पूर्णपणे उपलब्ध आहेत. आपलं लष्कर अगदी 100% सक्षम आहे त्यांना इव्हॅक्युएट करण्यासाठी. खरंय शैलेंद्र, तुम्ही हे आत्ता आम्हाला सांगितलं, पण एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात तुम्ही एक अधोरेखित केला होता की हे एक प्रेशर टॅक्टिक सुद्धा असू शकतं. अफगाणिस्तानमध्ये आत्ता तालिबानने सर्वंकुश सत्ता हस्तगत केलेली आहे असं एकूण दिसतंय, पण मग हे प्रेशर टॅक्टिक करण्याची काय गरज असावी? हे प्रेशर टॅक्टिक करण्याची यासाठी गरज आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की ते सत्ता स्थापन करतील, तिथं शासनही करतील. जसं त्यांनी अफगाणिस्तानचं नाव देखील आता इस्लामिक एमिरेट्स असं करून टाकलेलं आहे. परंतु राज्य कारभार करणं हा पूर्णपणे वेगळा गोष्ट आहे. लक्षात ठेवा, राज्य कारभार करण्यासाठी पैसा लागतो. आता सगळ्यात मोठी बाब अशी आहे की गेली 20 वर्ष अफगाणिस्तान सर्व्हाइव्ह कशावरती करतोय, अफगाणिस्तानला स्वतःचे कोणते सोर्सेस आहे, अफगाणिस्तानचा कोणाबरोबर असा व्यापार आहे. अफगाणिस्तानचा व्यापार पण फारसा नाहीये. अफगाणिस्तानमधले इंडस्ट्रीज ह्या पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये सगळे जे फ्रेंड्स ऑफ अमेरिका आहेत हे सगळेजण पूर्ण मदत करून करून अफगाणिस्तानला सर्व्हाइव्ह करायला सांगता आहेत. आता मुद्दा असा येतो की जर त्यांनी अशा स्वरूपाचं एखादं स्टेप उचलली तर त्यांना मदत कोण करणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं 8 जुलैची प्रेस कॉन्फरन्स झाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची, त्यानंतर बँक ऑफ रिझर्व्ह जो अफगाणिस्तानचं रिझर्व्ह बँक आहे त्यांनी तात्काळ निर्णय घेतला आणि सगळ्याचा सगळा जो फेडरल रिझर्व्ह होता, पैसा होता, तो ट्रान्सफर केला आणि तो सध्या अमेरिकेच्या बँकेमध्ये आहे, तो सध्या ग्रेट ब्रिटनच्या इंग्लंडच्या बँकेमध्ये आहे. हा पैसा आता सध्या त्यांना ऍक्सेस नाहीये. हा पैसा फ्रीज देखील केला जाऊ शकतो. आणि दुसरा असं आहे की जर हा पैसा फ्रीज केला गेला, कारण त्यांनी जर अशा प्रकारचं अपहरण केलं तर दुसरा पर्याय असा आहे की त्यांना प्रचंड मोठी भीती आहे की त्यांच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लादले जाऊ शकतात. ऍक्च्युली नॅटोची जी बैठक आज होती आहे या बैठकीमधला अजेंडाच तो आहे की जर यांनी अशा स्वरूपाने हे बदलले नाहीत तर त्यांच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावता येऊ शकतात का, आणि असं झालं तर त्यांची अवस्था अत्यंत वाईट होणार आहे. त्याच्या ऑलरेडी त्यांच्या विरोधामध्ये प्रोटेस्ट मुव्हमेंट सुरू झालेल्या आहेत. पंजशेरमध्ये वगैरे सगळीकडे प्रोटेस्ट मुव्हमेंट सुरू झाल्या. संपूर्ण अफगाणिस्तानमधनं तालिबानचा विरोध व्हायला लागलेला आहे. अशा प्रसंगी हा विरोध वाढू शकतो हे शक्यता देखील नाकारता येते, कारण लोकांना जर बेसिक अम्युनिटीज मिळाल्या नाही तर राज्य कारभारासाठी आवश्यक असणारा पैसा मिळाला. कारण आज काबूलमध्ये इलेक्ट्रिसिटी नाहीये, आज तुम्हाला हेल्थ आहे, इन्फ्रा डेव्हलपमेंट आहे, एज्युकेशन आहे, अख्खं प्रशासन सॅलरीज आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला त्या तुम्ही रन कशा करणार? त्यासाठी तुम्हाला पैसा लागणार आहे आणि हाच पैसा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पॉसिबल नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना सध्या अशा प्रकारचे स्टेप इनिशियली ते घेणार नाहीत. त्यांना आंतरराष्ट्रीय रिकॉग्निशन पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा स्वरूपाचं आताताही पाऊल तालिबानकडनं उचललं जाणार नाही असं सध्या तरी मला वाटतं. शैलेंद्र, नक्कीच आपण ह्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ती होती ती म्हणजे 150 भारतीयांचं अपहरण झाल्याची माहिती थोड्या वेळापूर्वी आली होती आणि त्यानंतर एक दिलासा देणारी बातमीसुद्धा आली आणि ती म्हणजे हे सगळे भारतीय सुखरूप आहेत आणि त्यांचा भारत सरकारशी संपर्क झाला आहे. या ही आत्ताची ह्या घडीची बातमी आहे आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक तज्ज्ञ शैलेंद्र देवळणकर आत्ता आपल्यासोबत आहेत. तर शैलेंद्र, आपण मगाशी ह्या सगळ्या विषयावर पण चर्चा करतोय, तुम्ही उत्कृष्ट हे सगळे या विषयाचे कंगोरे उलगडून आम्हाला सांगताय. शैलेंद्र, आम्हाला एक जाणून घ्यायचं आहे की
आत्ता तालिबान सुद्धा सांगतंय की आम्ही त्यांचं अपहरण केलेलं नाही 150 भारतीयांचं. तर तालिबानच्या शब्दावर मुळात विश्वास ठेवायचा का? तालिबान विश्वास ठेवण्याच्या लायकीच आहे का? मला असं वाटतं की यामध्ये त्यांना म्हणजे जर त्यांनी सध्या काही वेळातच ही परिस्थिती क्लिअर होईल, कारण अनेक असे चॅनल्स आहेत ज्याच्या माध्यमातून भारताला ही इन्फॉर्मेशन दिली जाईल. जर त्यांनी त्यांना ओलीस ठेवलं असेल तर त्यांच्याकडनं ओलीस का ठेवलं गेलं या संदर्भामधल्या काही मागण्या आहेत त्या ह्या इमिजिएटली तालिबानकडनं बाहेर येत, कारण ते कोणत्याही अनिश्चित काळासाठी कोणाला अशा प्रकारे बाजूला ठेवू शकत नाही. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा असा आहे की त्यांना जाब विचारणारे पण लोक आहेत. सध्या अमेरिकन पूर्णपणे सिक्युरिटी फोर्सेस या काबूल इंटरनॅशनल एअरपोर्टवरती तैनात आहेत. त्यांची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे. ह्या एअरपोर्टवरनं त्यांचं अपहरण केलं जर गेलं असेल तर निश्चितपणे अमेरिकेचे इंटेलिजन्स इनपुट्स हे पूर्णपणे अव्हेलेबल असतील, जे भारताला तात्काळ कम्युनिकेट होतील आणि पुढच्या काही तासांमध्ये ही गोष्ट क्लिअर होईल. एक तर असं आहे की आपलं इव्हॅक्युएशन काम ऑलरेडी चालू आहे, तिथं आपले स्टँड बाय फ्लाईट हे आपलं ऑलरेडी गेलेलं आहे. सकाळपासून एक फ्लाईट तिथनं निघालेलं आहे 85 लोकांना घेऊन. त्यामुळे आपलं हे कंटिन्युअस काम चालू आहे. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला इमिजिएटली इन्फॉर्मेशन मिळेल की याच्यामधलं नेमकं पर्पज त्यांचा काय आहे, किंवा सध्या या प्रचंड गर्दीमुळे जी आपण सध्या आपल्या स्क्रीनवरती दाखवतो आहेत की चेंगराचेंगरी गर्दी आहे, याच्यापासून भारतीयांना थोडंसं सेफ ठेवावं म्हणून त्यांनी बाजूला केलंय की काय, मग पुढच्या वेळेला त्यांना इव्हॅक्युएट करताना ते पुन्हा त्यांना अलाउड करतात का एअरपोर्टला येण्यासाठी वगैरे, या गोष्टी लवकरच अगदी क्लिअर होतील असं मला वाटतं. त्यामुळे यामध्ये वेट अँड वॉच पॉलिसी आपण ठेवणं हे गरजेचं आहे. तसं म्हणलं की लेट्स होप फॉर द बेस्ट अशा पद्धतीने करावं. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी आणखीन सांगतो की तालिबानमध्ये जसं आपण सांगितलं की आता सध्या त्यांना गव्हर्नमेंट फॉर्म करायला सुद्धा उशीर लागतोय. तर कारण असं आहे की तालिबानमध्ये सध्या इंटरनल रिफ्ट ज्याला आपण म्हणतो ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. त्यांच्यामध्ये अनेक टोळ्या आहेत, त्यांच्यामध्ये अनेक गट आहेत. तालिबान हा कोणताही असा एकसंघ किंवा होमोजिनियस असा ग्रुप नाहीये. याच्यामध्ये काही पाकिस्तान स्पॉन्सर्ड टोळ्या आहेत, त्याच्यामधल्या काही अफगाणिस्तान मधले आहेत. पख्तून जे त्यांचे मेन आहेत त्यातले अर्धे पख्तून पाकिस्तानी पख्तूनच आहेत. त्यामुळे दुसरं असं आहे की त्यांच्याकडे आता जो पंचशेर नावाचा जो तिथला एक क्षेत्र आहे तो ताजिक लोकांचा मोठा आहे आणि सध्या अमरुल्ला सालेह तिथं आहेत आणि अमरुल्ला सालेहांनी तिथं जाऊन म्हणजे तो अजूनही तालिबानला जिंकता आलेला नाहीये. तिथनं ते सगळ्या युरोपियन देशांना अमेरिकेला पत्र लिहितायत आम्हाला सपोर्ट करा म्हणून सांगता आहेत. त्याचप्रमाणे नॉर्दर्न अलायन्सचं ते आता नवीन हेडक्वार्टर बनत आहे आणि आता तो मधनं काही डिस्ट्रिक्ट हे त्यांनी त्यांना तालिबानपासून मुक्त करायला सुरुवात केलेली आहे. महिलांचे तिथं प्रोटेस्ट निर्माण सुरू झालेले आहेत. अशा प्रसंगी जर ह्या लोकांना लवकर स्थिर सरकार दिलं गेलं नाहीये, जर या लोकांना बेसिक अम्युनिटीज दिल्या गेलेल्या नाहीये, तर हा प्रचंड मोठा प्रोटेस्ट होऊ शकतो. तुम्ही किती लोकांवरती गोळीबार करणार आहात? हा 20 वर्षांपूर्वीचा अफगाणिस्तान नाहीये हे लक्षात ठेवा. हा अफगाणिस्तान असा पूर्णपणे बदललेला अफगाणिस्तान आहे. याच्यामध्ये गेल्या 20 वर्षांपासून एक तरुण पिढी जी 2001 नंतर जन्माला आलेली आहे आणि ती पूर्णपणे लोकशाहीच्या उदार मतवादाच्या वातावरणात वाढलेली आहे. त्याच्यात ते बरेचसे लोक फॉरेनला जाऊन चांगलं एज्युकेशन घेऊन आलेले आहेत, ज्यांना फ्रीडम जस्टिस इक्वॅलिटी या कन्सेप्ट माहिती आहे. असे लोक आता अफगाणिस्तानचं मध्ययुगीन जे पूर्णपणे शरियावरचं आधारलेलं कट्टरतावादी मूलतत्ववादी नियम हे सहन करणारे पॉप्युलेशन नाहीये. तर आता प्रोटेस्ट हे ठिकठिकाणी व्हायला लागले आणि अशा प्रसंगी तालिबानला संयमाचीच भूमिका घ्यावी लागणार आहे. हे 1996 ची परिस्थिती आता उरलेली नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की तालिबान या बाबतीमध्ये निदान काही काळ जेव्हा त्यांचं गव्हर्नमेंट फॉर्म होत नाहीये जोपर्यंत त्याला रिकॉग्निशन, कारण आतापर्यंत कोणीच त्यांना रिकॉग्नाईज केलेलं नाही. लोकांनी स्वागत केलेलं आहे, पाकिस्तानने स्वागत केलं, चायनाने स्वागत केलंय, रशियाने स्वागत केलंय, इराणने स्वागत केलंय, पण रिकॉग्निशन ज्याला म्हणतो, मान्यता ज्याला म्हणतो, हे फार कारण मान्यता दिली की तुम्हाला दूतावास सुरू करावा लागतो आणि दूतावास सध्या फक्त 4 देशांचे चालू आहेत, पण मान्यता गव्हर्नमेंट अजून इस्टॅब्लिश झालेलं नसल्यामुळे तुम्ही मान्यता कोणाला देणार हा मोठा प्रश्न आहे. म्हणून पहिले गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करणं, मग इंटरनॅशनल रिकॉग्निशन घेणं हे त्यांच्या प्रायोरिटीज आहेत. त्यामुळे अशा वेळेला ते अशा कोणत्या आताही पाऊल उचलतील असं मला सध्या तरी वाटत. खरंय. आणि आत्ता अफगाणिस्तानातून ह्या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आत्ता आलेली माहिती अतिशय महत्वाची आहे. ती म्हणजे अपहरण केलेल्या सर्व भारतीयांची सुटका झाली आहे असं काबूल लाव या त्यांच्या एका न्यूज चॅनलनी माहिती दिली आहे आणि सर्व भारतीय विमानतळाच्या दिशेने रवाना झाल्याचं काबूल नाव म्हणतंय. काबूल नाव तिकडे रिपोर्टिंग करत आहे. आपले Zee24 तासचे प्रतिनिधी, झी मीडियाचे प्रतिनिधी अनस मलिक सुद्धा तिकडे आहेत. काबूल नावची ही ट्विटरवरून माहिती आहे आणि आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. अपहरण केलेल्या सर्व भारतीयांची सुटका झाली आहे आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आमचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ज्येष्ठ अभ्यासक आणि तज्ज्ञ शैलेंद्र देवळणकर आत्ता आपल्यासोबत आहेत. शैलेंद्र, आत्ताची ही तुम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा सगळ्यांनाच प्रत्येक भारतीयाला दिलासा देणारी ही बातमी आहे, ती म्हणजे अफगाणिस्तानातून हे जे 150 भारतीय त्यांचं अपहरण झालं असं सांगितलं जात होतं तर ते आता त्यांची सुटका झालेली आहे. सगळे विमानतळाच्या दिशेने आलेले आहेत. पण मुळात ही अशी बातमी येते आणि त्याच्यानंतर या एवढा मोठा थरका पुरतो, एवढ्या मोठ्या स्तरावर हालचाली सुरू होतात,
पत्रकार म्हणून आम्हाला सुद्धा तुम्हाला सुद्धा तज्ज्ञ म्हणून एक काळजी वाटते याच्यातून ह्या सगळ्या प्रश्नाची गांभीर्य लक्षात येतं, याची ग्रेव्ह कॉन्सिक्वेन्सेस लक्षात येतात. शैलेंद्र, हा पण आपण जो मी सुरुवातीला स्टँड जो घेतला होता की हे अपहरण आहे की नाही आणि हे अजून कसल्याच गोष्टी कन्फर्म नव्हत्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की तिथल्या काबूल इंटरनॅशनल एअरपोर्टची परिस्थिती अत्यंत खराब आहे, अत्यंत वाईट आहे आणि जिथं आपण बघतो की म्हणजे विमानाला लटकून लोक जात आहेत अशा प्रकारची परिस्थिती असताना आणि तिथं गोळीबार होतो आहे, त्यामुळे या 150 लोकांचं त्यांना कोणत्या ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना सेफली एका ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि नंतर आता पुन्हा एअरपोर्टकडे ते जात आहेत. त्यांचं इव्हॅक्युएशनचं काम आपल्या ऑलरेडी स्टँड बाय, तिथं फ्लाईट तयार आहेत, त्यामुळे असं आहे का? कारण ही गोष्ट क्लॅरिफाय झालेली नाही की अपहरण होतं का. त्यामुळे हे अपहरण जर असलं असतं तर याला दुजोरा हा इंटरनॅशनल एजन्सी दिला गेला असता. साधारणतः एका तासाभराच्या ह्या सगळ्या घडामोडी आहेत, एका तासाभरासाठी त्यांना बाजूला ठेवलं गेलं आणि नंतर त्यांना त्याच्यातनं पुन्हा एकदा एअरपोर्टकडे त्यांना अलाउड केलं गेलं आहे. त्यामुळे याला अपहरण म्हणायचं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तसं मी सांगितलं की तालिबानकडनं अशा स्वरूपाची रिस्क ऍटलीस्ट ह्या जंक्शनला घेतलं जाणं अत्यंत अवघड आहे. मी तुम्हाला यापूर्वी पण सांगत होतो सातत्याने, कारण त्यांना सध्या भारतासारख्या देशाला पण दुखावून चालणार नाही, कारण भारताने तालिबानचं काहीही नुकसान केलेलं नाही. उलट भारतातील 400 डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट तिथं आहेत. अफगाणी नागरिकांच्या प्रत्येक गोष्टीच्या मदतीला भारत जाऊन जातो आहे. भारत तिथल्या रस्ते बांधण्यापासून तर धरणं बांधण्यापासून संसदेच्या इमारतीपासून प्रत्येक गोष्ट भारताने केलेली आहे. $3 billion हे भारताने तिथं इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि त्यामुळे भारताशी आता डायरेक्टली शत्रुत्व घेणं किंवा भारताला चॅलेंज करणं हे कोणत्याही दृष्टीने तालिबानला या घडीला तरी निदान परवडणारं नाहीये असं मला माझं जे अनालिसिस होतं. आणि आता तसंच दिसतंय की ते अपहरण नाहीच आहे असाच प्रकार एकूणच पुढे येताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि मला जे सुरुवातीच माझा एक युक्तिवाद होता तो या स्वरूपाने होता की तालिबानला सध्या आपलं गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करणं, त्याला मान्यता घेणं, त्याचप्रमाणे त्यांना येणारा जो पैशाचा स्रोत आहे तो चालू ठेवणं, त्यांचे जे सगळे फंड्स वेगवेगळ्या बँकांमध्ये पडलेले आहेत त्या बँकांमधून ते फंड्स परत येणं, ह्या सगळ्या त्यांच्या प्रायोरिटीज आहेत. त्याचा त्यांना जो प्रचंड अंतर्गत विरोध होतो आहे तो कशा प्रकारे शमवता येईल त्या दृष्टिकोनातून विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे या प्रायोरिटीज तालिबानच्या असल्यामुळे त्या सुरुवातीलाच अशा प्रकारचं कृत्य करतील अशा स्वरूपाने माझी शक्यता पहिल्यापासूनच नव्हती आणि मला असं वाटतं ते आता बऱ्याच अंशी खरं ठरणार. खरं आहे सर, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी तुम्ही आम्हाला खरं म्हणजे वेळ दिला तेवढा आणि तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत आणि अनेक गोष्टींवर तुम्ही यातले कंगोरे समजावून सांगितले त्याबद्दल खरोखर मनापासून थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आमच्याशी बोलला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे